बदलापुरात बालिकेवर झालेल्या अत्याचाराची घटना अतिशय निंदनीय आहे. देशात राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. सत्ताधारी आणि प्रशासन त्यांच्या समर्थनार्थ उभे राहतात, त्यामुळे जनतेत प्रचंड रोष निर्माण होत आहे. म्हणून बदलापूर घटनेवरून गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली आहे. जे बदलापूरमध्ये घडलं ते अतिशय शहारा अंगावर शहारा येण्यासारखी गोष्ट घडत चालली आपल्या देशात. 4 वर्षांच्या मुलींवर हा जर ह्या प्रकारचा अत्याचार होत असेल तर एक समाज म्हणून आपल्याला मान खाली करण्याची वेळ आली आहे. वारंवार गेले काही दिवसापासून डॉक्टर महिलेवर, आज लहान मुलींवर, म्हणजे महिलांनी कामावर जावं नाही, महिलांनी पालकांनी लहान मुलींना शाळेत पाठवावं नाही, जायचं तरी कुठे. आज आपलं पुरोगामी महाराष्ट्रात जर असं घडत असेल त्याची नोंद कोणी घेत नाही आहे. FIR दाखल करायला एवढा वेळ लावला जातो, 4 दिवस लागतात कोग्निझन्स घ्यायला. तर आज समाज पक्ष सोडा पण समाज कुठेच चाललाय. आणि मला एक सांगा, जर जेव्हा गुजरात सारख्या ठिकाणी जेव्हा काही रेपिस्ट ज्यांनी महिलांवर बलात्कार केलाय, जेव्हा त्यांना हार तुरे घालून त्यांचा स्वागत केला जातो, त्यांची पदयात्रा काढली जाते, तर ह्याचा परिणाम समाजात काय होताना दिसेल? हेच होणार आहे ना समाजात जेव्हा सत्ताधारी असं करतात आणि जेव्हा प्रशासन त्या गोष्टीला त्यांना त्याचं समर्थन करतं, तेव्हा समाजामध्ये ही जी विकृत मानसिकता आहे, ही विकृत जी प्रवृत्ती आहे ती वाढतच जाणार. मग नेमका आता काय करावं? हताश होऊन बसायचं का घरी सगळ्यांनी? अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.